नमस्कार बाल मित्रांनो, आपण या पाठामध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करत आहोत। यामध्ये प्रामुख्याने आपण महाराष्ट्राच्या संदर्भात जर पाहायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके नावाचे आद्य क्रांतिकारक होऊन गेले, की ज्यांनी सर्वात प्रथम ज्यांचं लक्षात आलं की हे ब्रिटिश अर्ज विनंत्याने या देशातून जाणार नाही, तर यांच्या विरोधात आपल्याला शस्त्र हाती घ्यावं लागेल, ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्रानेच लढावे लागेल, अशी त्यांची धारणा झाली। आणि मग त्यासाठी त्यांनी स्वतः शस्त्र चालवण्याचं शस्त्रविद्येचं शिक्षण त्यांनी आपल्या गुरुकडून म्हणजेच वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून स्वतः अगोदर शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेतलं। आणि त्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी धाडशी असा रामोशी समाज एकत्र केला, रामोशी समाजाचं संघटन करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारला। परंतु दुर्दैवाने ते बंड अयशस्वी झालं आणि त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांना ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं आणि ब्रिटिशांनी ताब्यात घेऊन त्यांना एडनच्या तुरुंगात टाकलं। त्या ठिकाणी तुरुंगात असतानाच वासुदेव बळवंत फडकेंचा त्या ठिकाणी सन 1883 साली मृत्यू झाला। जरी त्यांचा मृत्यू झाला, परंतु त्यांनी जी ज्योत पेटवली क्रांतीची, ती ज्योत मात्र त्या ठिकाणी त्यानंतर वाढतच गेलेली आहे आणि पुढे आपल्या भारत देशाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यात त्याचा खूप उपयोग झालेला आहे। स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा उभारला, त्याचं योगदान आपण कधीही विसरू शकत नाही। त्यांची प्रेरणा अनेकांनी घेऊन पुढे भगतसिंग, सुखदेव, चाफेकर, कनेरकर अशा अनेक क्रांतिकारकांचा या ठिकाणी जन्म झाला, म्हणजे त्यामध्ये त्यांना प्रेरणा मिळाली आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आपण विसरू शकत नाही। भारत माता की जय।